या पठ्ठ्यानं स्वतःच्या गॅरेजमध्ये तयार केलेली एक बाईक गाव आणि आसपासच्या परिसरातल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. या बाईकला लाडानं भुंगा बाईक असंही म्हणतात. औरंगाबाद मधल्या माळीवाडा गावातल्या रस्त्यावर धावणारी दुचाकी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. ही नक्की सायकल आहे की बाईक हे सांगणं जरा कठीण आहे, पण ती तयार करणाऱ्या शेख बबलूची ही करामत आहे. बबलूच्या सांगण्याप्रमाणे आधी फक्त सायकलचा सांगाडा होता, तिला ना चाक होती ना इंजिन. बबलूनं त्या सायकलला मोटर बाईक करण्यासाठी एक एक पार्ट जमा केला. शेतात पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरलं जाणारं स्प्रे मशीन तिला जोडलं, बॅटरीही लावली आणि मग तयार झाली भुंगा बाईक. आता तुम्ही म्हणाल की भुंगा बाईक का? तर ग्रामीण भागात शेतात कीटकनाशक फवारणीच्या यंत्राला भुंगा मशीन असंही म्हणतात. ते या सायकल कम मोटर बाईकला लावण्यात आल्यानं बबलू आणि त्याचे सहकारी तिला भुंगा बाईक म्हणतात. पेट्रोलवर चालणारी ही भुंगा बाईक 50 मायलेज देते असा बबलूचा दावा आहे आणि बनवायला खर्च आला फक्त 3,000 रुपये. इसको तकरीबन 30-29 दिन लगे. 30-29 दिन लगे और ये सब सामान और ये सब पेंट वेंट करने में सब पूरे 30 दिन लगे. पूरे 30 दिन. लेकिन ऐसी बाइक बनानी है, ऐसे मन में आया कैसे? मन में यूं ही बैठे बैठे आ गया. हाँ. एक बाइक देखे थे हमने. हाँ. वो देखे बाद आ गया. हाँ. मतलब क्या क्या किया? ये चैन लगाए उसको. हाँ. स्पॉकेट गियर लगाए, अगला स्पॉकेट गियर लगाए. हाँ. उसको वर्कशॉप पे ले जाके कट करे. हाँ. और पीछे डिस्क ब्रेक लगाए उसको. लोगों ने कुछ डिमांड किए ऐसे उनको बाइक चाहिए करके? हाँ, बहुत सारे लोग मांगे. हाँ. क्या कहते लोग? वो हमें दे दो बोले बाइक. या भुंगा बाइकला ब्रेक आहेत, हॉर्न आहे आणि इंडिकेटर लाइट्स देखील आहेत. इतकंच काय तर वजनालाही हलकी आहे. त्यावर 60 किलो पर्यंत भारती घेऊ शकते आणि तिला दुमडून तुम्ही कुठेही नेऊ शकता, अगदी घरातही ठेवू शकता. या बाईकनं तुम्ही स्टंटही करू शकता. ये खोलली आहे ना आपण, तो इसकी अशी घडी हो जाते. अच्छा, मतलब फोल्ड आहे. फोल्ड हो जाते. फोल्ड कर सकते. हाँ. जरा बताएंगे कैसे फोल्ड करते? अच्छा अच्छा, ऐसे पार्क कर सकते मतलब घर में भी, यानी अपने को कार में ले जाना है ऐसा. हाँ. करके रख दो कार. हाँ. खड़े कर दो, बाद में बाइक पे घूमो. इसको वो बिठाया हमने. हाँ. टर्न होने वाला राचिट. अच्छा, वो राचिट बिठाया बाद में टर्न हो गई. अच्छा, तुम्हारा ही ये हमारा सब दिमाग हमारा. अच्छा, तुम्हारा मेरा और मेरे बॉस का. अच्छा, आपके बॉस कौन है? हमारे बॉस बाबू भाई बोल के. अच्छा, बाबू तो पापा ही है मेरे. हाँ, आपके पापा है. माळीवाड्यात हायवेला लागून शेख बबलू आणि त्यांच्या वडिलांचं गॅरेज आहे. लहानपणापासूनच बबलूचा अभ्यासापेक्षा मोटर बाईक दुरुस्त करण्याकडे जास्त ओढा होता. त्याने त्याच्या आजी आजोबांसाठी शोले स्टाईल एक स्कूटरही तयार केली आहे. त्या स्कूटरची गावात खूप चर्चा झाली होती. मोटर बाईक दुरुस्त करण्याच्या कामात बबलूचा आता चांगलाच हात बसलाय. त्यातून तो भुंगा बाईक सारखे अनोखे प्रयोग करत असतो. त्यानं मोटर बाईक दुरुस्तीचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. वडिलांचं गॅरेज हीच त्याची शाळा आहे. सध्या गावात आणि गावाबाहेरही या भुंगा बाईकची चर्चा आहे. तिला सिटी बाईक नाव देणार असल्याचं बबलू सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडे सह दिनेश दुखंडे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.